गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाज सरकारकडनं दुर्लक्षित राहिलाय. दरम्यान पुण्यामधील आदिवासी संशोधन कार्यालयाच्या बाहेर आदिवासी कोळी महादेव कोळी या समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आलंय. पुण्यामधील आदिवासी संशोधन कार्यालयाच्या बाहेर आदिवासी कोळी महादेव कोळी समाजानं आंदोलन सुरू केलंय. गेली अनेक वर्ष हा समाज सरकारकडनं दुर्लक्षित राहिलाय. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे. माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी जो निकष जात प्रमाणपत्र देताना वापरला तो सर्वांना लागू करावा अशी मागणी अकोस्कर यांनी केली आहे. रक्त संदर्भातील संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं अनुसूचित जाती विमुक जमाती भटक्या जमातीसाठी शासन निर्णय काढलेला आहे, पण आदिवासी जमातीमधील कुळी महादेव, मल्हार कुळी, टोकर कुळी, ठाकर ठाकूर या जमातीसाठी उपसमिती नेमून हे जे समाजाला वेळेमध्ये काढण्याचा उद्योग शासनाने लावलेला आहे. ज्या बापांना जन्म दिलेला आहे त्याच्या मुलाला जर बापाची वैधता असताना मुलाची वैधतेसाठी जी आहे ती एकही कार्यप्रणाली अवलंबलं असताना कार्यप्रणाली अवलंबली जात नाही आहे. मागणी काय? कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जात वैधता प्रमाणपत्र मिळाल्यास त्याच्या नात्यामधील इतर रक्तसंदर्भातील लोकांनाही विनासायात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं. मुलुदमले सह हर्षल कोटावदे सी 24 तास.